ऐका ना बाबांनो, ज्ञानोबा राय कर्माचा सिद्धांत सांगतात, कर्म कोणी असो कोणालाही चुकत नाही। अरे देवाच्या वडिलांना देवाच्या बापाला कर्म चुकत नाही तर आपण कोणी बाबांनो? सामान्य माणसे। एक उदाहरण तुम्हाला सांगतो, ऐका ना बाबांनो। श्रावण बाळाचं उदाहरण तुम्हाला माहित असेल। श्रावण बाळाच्या जीवनामधील एक दुर्दैव की त्याचे वडीलही आंधळे होते आणि आई आंधळी होती। आंधळे आई वडील, ऐका ना बाबांनो, त्यांची सेवा श्रावण बाळ मनाने भावनेने करायचा। एक दिवस आंधळ्या आई बापांनी श्रावणाकडे इच्छा व्यक्त केली, श्रावणा बोला ना बाबा, काशीची तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे रे, काशीची तीर्थयात्रा घडवशील? घडवतो ना बाबा। आई वडिलांची सेवा करणारा मुलगा होता। एक कावडी तयार केली, एका बाजूला आंधळ्या पिताश्रीला ठेवलं, एका बाजूला आंधळ्या आईला ठेवलं आणि श्रावण बाप आपल्या आई वडिलांना काशीची तीर्थयात्रेसाठी घेऊन चालला होता। दुपारची वेळ, ऊन लागतंय वरून, तेवढ्यात वडिलांच्या तोंडातून वाक्य आलं, श्रावणा बोला ना बाबा, सकाळी 9 वाजल्यापासून तहान लागले रे, पण आमचं पोरग कावडी वाहतय, कस त्याला सांगावं की पाणी आहे म्हणून बोलण्याची हिंमत झाली नाही बाबा। श्रावणा पाणी पाचशे? श्रावणाने आपल्या आंधळ्या माई बापाला एका झाडाखाली ठेवलं, कमंडलू घेतला आणि एका सरोवराच्या शोधात निघाला। जवळच एक सरोवर होत, पण ऐका ना, त्या सरोवराच्या कडेला काही मीटर अंतरावर अयोध्येचा राजा दशरथ शिकारीसाठी आला होता, पण दुपारची वेळ शिकार भेटत नाहीये म्हणून दशरथ राजा झाडावर बसला होता। कोणता तरी प्राणी येईल सरोवरावर पाणी पिण्यासाठी आणि प्राणी आल्यानंतर आपण बाण मारायचा म्हणून झाडावर बसला होता। हो ऐकताय ना हो, कर्म कोणाला चुकत नाही याच्याकरता मी सांगतोय हो, ऐका ऐका। त्याच सरोवरावर श्रावण बाळ पाणी नेण्यासाठी आला, कमंडलू पाण्यामध्ये बुडवला, कमंडलूचा बुडबुड बुडबुड हा आवाज झाला, तोच आवाज कानोकान राजा दशरथाच्या कानावर गेला। राजा दशरथाला वाटलं कोणतरी प्राणी पाणी पिण्यासाठी आला आहे। राजा दशरथाने आवाजाच्या दिशेने बाण सोडला, बाण सुसू करत आला 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 आला, लागला श्रावणाच्या उर्मी। मेलो म्हणून श्रावणाने देह खाली टाकला, अर्ध शरीर पाण्यात पडलं होत, अर्ध शरीर जमिनीवर पडलं होत। मेलो हा आवाज राजा दशरथाच्या कानावर गेला, अरे माझ्या हातातून कोणत्या तरी मनुष्याला बाण लागला। राजा पटकन झाडावरून खाली उतरला, सरोवराच्या कडेला आला तर एका तरुणाला बाण लागला होता। कोण? मी, श्रावण। अरे कशाला आला होता या जंगलामध्ये? आंधळ्या माई बापांना काशीला तीर्थयात्रेला घेऊन चाललोय, पण कोणीतरी बाण मारला। रडायला लागला श्रावण, ए रडू नकोस तरुणा, रडू नकोस, रडू नकोस। रडतोय याच्यासाठी, मरणारे म्हणून रडत नाही, मरणारे म्हणून रडत नाही, परंतु आंधळ्या माई बापाला काशीची तीर्थयात्रा घडवू शकत नाही याच्यासाठी रडायला येतय, याच्यासाठी रडायला येतय, याच्यासाठी रडायला येतय। त्यावेळेला कोणी बाण मारलं काही हे सांगत असताना राजा दशरथ सांगतोय, ए श्रावणा, पशु इतकं वाईट कृत्य करणार नाही, एवढं वाईट कृत्य या अयोध्येच्या प्रशूने केलंय। तुला बाण मारणारा दुसरा तिसरा कोणी नसून अयोध्येचा राजा दशरथ मीच, माझ्या हातातून बाण लागला। श्रावण बोलू लागला, ए राजा दशरथा, लय ऐकून होतो ना तुझ्याविषयी, अयोध्येचा राजा दशरथ लय पराक्रमी आहे। ए राजा, काय पराक्रम गाजवलास रे आज? ऐकलं होतं तुझ्या पराक्रमाविषयी की स्वर्गाच्या राजा इंद्राला सुद्धा मदतीसाठी धावणारा राजा बनला।
संजय राजा दशरथ पण आज काय पराक्रम गाजवलास रे एका आंधळ्या माय बापाच्या निरापराध एकुलत्या एक लेकराला बाण मारून संपवलास रे काय पराक्रम गाजवलास राजा काय पराक्रम गाजवलास मी मरणार आता पण माझे आंधळे माय बाप आमचं लेकरू पाणी आणायला गेलंय म्हणून झाडाखाली ठेवलंय मी त्यांना राजा काय दुर्दैव असेल रवी आवागे माझ्या आंधळ्या माय बापाला पाणी भाजू शकत नाही माझ्यावर एक उपकार कर एक कमंडोलूच पाणी घेऊन जा आणि माझ्या आंधळ्या माय बापांना पा सांगू नका लवकर त्यांना की तुमचा श्रावण या जगात राहिला नाही पाणी पिल्यावर सांगा श्रावणाने प्राण सोडला कमंडोले घेऊन राजा दशरथ आंधळ्या माय बापांकडे आला बोलत नाहीये राजा झाडाखाली होते दोघ बोलत नाहीये राजा ऐका ना दोन तीन पावलं टाकली पायाचा आवाज आल्यावर श्रावणाचे माय बाप बोलताय श्रावणा कारे बोलत नाहीस उन्हामध्ये पाणी आणायला पाठवलं म्हणून रोसलास का हे बघ पाणी पाजू नकोस पण आमच्याशी बोलणं बंद करू नकोस हे बघ माय बापांची काय अपेक्षा असते रे लेकरा पोरांनी गोड बोलावं हीच अपेक्षा ना बाळा बोल रे आमच्याशी बोलत नाही राजा दशरथ बोलत नाही ऐका ना कमंडलू समोर केला रावणाच्या वडिलांनी तो कमंडलू बाजूला केला बाजूला कर कमंडलू तुझा शब्द ऐकले शॉर पाणी तर बोट सुद्धा येणार नाही आता राजा दशरथ प्रश्नात पडला अरे काय करायचं आता बाण समोर रावणाला लागलेला त्याच्या डोळ्यासमोर दिसत होता अरे माझ्याकडून चुकीचं कृत्य घडलं आता काय सांगावं यांना पण आता विलाज नाही म्हणून राजा दशरथाने सांगितलं तुमचा श्रावण माझ्या हातातून बाण लागला तो या जगामध्ये राहिला नाही हे ज्यावेळी आज श्रावणाच्या आंधळ्या माय बापांना कळालं माय बापाने श्रावण म्हणून मोठ्याने हाक मारली श्रावणा काशीला घेऊन चालला होता ना रे त्यावरच म्हणून आम्हाला गेलास का रे हे श्रावणा गेलास का रे कोण रे आमचा सांभाळ करणार त्यावेळी राजा दशरथाने सांगितलं माझ्या हातातून बाण लागला त्याच वेळेला श्रावणाच्या माय बापांनी शाप दिला हे राजा दशरथा एकुलता एक आमचा मुलगा आपण पाणी पाजायला ठेवला नाही रे लक्षात ठेव तुला चार मुलं असतील परंतु तुझ्या अनंत काळाच्या वेळेला जसा आमचा मुलगा नाही आमच्यावर शत्रुघ्न मानाच्या गावाला येत राम प्रभू वनवासाला गेले लक्ष्मण बरोबर आहे मी कर्म देवाच्या वडिलांना चुकत नाही.